मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसाची मुदत दिल्यानंतर सुद्धा राज्य सरकारने कुठलेही मराठा समाजाच्या हिताचं किंवा आरक्षणाचं किंवा कुठलाही विषय घेतला नाही. त्यांच्या हातात असलेला आरक्षणाचा मुद्दा जरी जटिल असेल तर त्यांच्या हातामध्ये गुन्हे मागे घेणं होतं किंवा आत्महत्याग्रस्त जे ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना नोकरीचा प्रश्न होता हा पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीमधला होता. त्यांनी जर कुठलाही केलं नाही आणि ह्याचा आम्ही अतिशय तीव्र शब्दात महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो. पण आत्ताची जी सभा होती त्या सभेला आमचे मित्र आणि आमचे सहकारी ज्येष्ठ सहकारी दीपकभाऊ मानकर यांनी या सभेचं आयोजन केलं होतं. या सभेला आम्ही एका उत्साहपोटी एका प्रेमापोटी भाऊंच्या आलो होतो. पण आता आम्ही काहीतरी इथं काहीतरी गोंधळ करू अशी त्यांनाच शंका आली आणि पोलिसांनाही ती असं वाटायला लागलं की आम्ही म्हणजे तेच गोंधळच घालू असं काहीतरी त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मला सन्मानपूर्वक तिथून बाहेर जाण्याचा निरोप दिला. पण राज्य सरकारचा निषेध आमचा कायम आहे. आमचं साखळी उपोषण कलेक्टर कचेरीच्या इथं रोज चालू आहे. तिसरा दिवस आजचा होता. उद्या आमचा कॅन्डल मार्च आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजीनगर इथून संभाजी महाराजांचा पुतळा डेक्कन जिंकून इथपर्यंत होणार आहे. आमच्या आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र आणि तीव्रच होत राहणार आहे. याबद्दल मग ते कुठल्या पक्षाचे असो आमचे मित्र असो सगळे असो स्वरे असो किंवा कुठल्या जातीचे असो आम्ही त्यामध्ये कुणालाही सुट्टी देणार नाही. आणि हे आमचं आंदोलन याच्या पुढच्या काळामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं असणार आहे. बाहेर का काढलं तुम्हाला? बाहेर त्यांना शंका आली अशी किंवा पोलिसांनी त्यांना अशी सूचना दिल्या की काहीतरी काळे झेंडे दाखवणार आहेत आणि त्यांचा निषेध करणार आहेत किंवा मंत्री महोदयांचा. अर्थात आमच्या मनापासून मंत्री महोदयांचा निषेधच आहे, राज्य सरकारचाच निषेध आहे. पण तरी त्यांना असं वाटलं कुठं आम्ही की काहीतरी त्यांचा निषेध करू आणि त्यामुळं काही कार्यक्रमाला गालबोट लागेल. त्यामुळे त्यांनी आम्हाला बाहेर जाण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने भाग पाडलं. आता पुढची भूमिका काय? निषेध करणार आहोत तुम्ही? पुढची भूमिका आम्ही राज्य शासनाचा निषेध रोज करतोय. आज दिवसभर आमचा घसा सुकला तिथं घोषणा देऊन आणि उद्याही आम्ही तिथं साखळी उपोषण आमचं चालूच आहे. आणि याच्या पुढच्या काळातसुद्धा मंत्री कुठलेही असो उद्या नऱ्यामध्ये काहीतरी काही मंत्री तिथं जाणार आहेत तिथंसुद्धा सुद्धा आम्ही निषेध करायला जाणारच आहोत. आता मंत्री येणार आहेत, आता करणार आहात का? आता मला तरी सन्मानपूर्वक त्यांनी बाहेर काढले आणि आता परत काय केलं तर मला अटक होण्याची शक्यता आहे. पण त्यापेक्षा मला अटक होण्यापेक्षा मला पुढची मला लढाई चालू ठेवणं जास्त संयुक्तिक वाटतं. त्यामुळे मी आता इथून थांबतोय. मी इथं काही कार्यकर्ते असतील काय तर त्यांची मी जबाबदारी घेत नाही.